परभणीतनं महादेव जानकर हे निश्चित विजयी होतील. पंकजा मुंडेंनी हा विश्वास व्यक्त केला. उद्यापासून लोकसभा प्रचाराची दुसरी राऊंड सुरू होते असं पंकजा मुंडे म्हणतात. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज परभणीतून लोकसभा उमेदवार म्हणून महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. स्वतः पंकजाताई मुंडे या अर्ज दाखल करण्यासाठी आणि जाहीर सभेसाठी परभणीत दाखल झाले. ताई काय सांगाल, आज जानकर साहेबांनी इथं उमेदवारी अर्ज दाखल केला. हो, जानकर साहेबांना शुभेच्छा. आणि जानकर साहेबांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आज त्यांची उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एक सभा आहे. मला वाटतं त्यालाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोनही येणार आहेत आणि त्यांनी मला या सभेसाठी आग्रहाचं निमंत्रण दिलेलं आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आलेली आहे. आता इथलं धर्मसंकट आहे तुमच्यासमोर, कारण दोन भाऊ निवडणूक लढवतात. या अगोदर तुम्ही म्हणजे संजय जाधव यांच्या प्रचारासाठी येत होता, आता यावेळेला दुसरा भाऊ महादेव जानकर महायुतीतून लढत आहे. आता बघा, प्रॉब्लेम असा आहे की या सगळ्या निर्णयांमध्ये या सगळ्या बदलांमध्ये त्याचा भाग मी नाही, पण आता निवडणुकीमध्ये मला उमेदवार म्हणून प्रचाराला माझ्या महायुतीच्या उमेदवाराच्या जाणं हे क्रमप्राप्त आहे. नक्कीच मी पूर्वी जेव्हा शिवसेना भाजपची युती होती तेव्हा बंडू भाऊसाठी प्रचाराला यायचे. आता या प्रचाराला पक्षाच्या हिशोबाने मला येणं भाग आहे. तर नातेभावांचे असणारच आहे, पण आता निवडणुका पक्षांच्या आहेत. महादेव जानकर विजय होतील परभणीतून असं वाटतं? ते विजयी व्हावे अशी इच्छा व्यक्त करते. थँक्यू. तर या होत्या पंकजादाई मुंडे, आणि त्यांनी स्पष्ट केले दोन भावांमध्ये लढत असली तरी आता पक्षाचं जे काही आहे त्या पक्षाच्या अनुषंगाने मला इथं प्रचार करावा लागणार आहे. कॅमेरा पर्सन विशाल सह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.